बायना घुमाई सुरू केलं घुम करत करत कॅस सोडलं काष्टा घातात लागली उड्या मराय दाना हा देव भडकला देवाला शांत करा गावाव कोप होईल रोगराय मोठी होईल खेड्यात आपल्या अंगात येणाऱ्या बाय असत्या त्या बाई होती दुपारी बसू दुसऱ्या आठवड्या बाजार घरात काय पैसा अडका नाही पोरगे बोलडे बद्या इकडे म्हणली ताण्या काय डपडवालं बोलवता ना म्हणले अंगात आत त्याशिवाय उद्या बाजार काय माझा होत नाही ते गेलं डपडवाल मग डपडवालं म्हणले बघ तुला दिलेल्या पैशात निम्म निम असं तर डपडं वाजविनता नाही मी काय डपडं वाजवत नाही निम तुला निम आम्हाला पण डपडं वाजव डपड सुरू झालं पिलेली सुरू झाली ढोल वाजायला लागला बायनं घुमाई सुरू केलं घुम करत करत कॅस सोडलं काष्टा घातला लागली उड्या मराय दाना हा देव भडकला देवाला शांत करा गावाव कोप होईल रोगराय मोठी होईल लागली वरडायला अरडायला माणसं गोळा झाली पोरं गोळा झाली बायच्या कमरेला होते पैशाची पिशवी त्यात होता शिंदेसाहेब एकच रुपाय उडी मारताना खाळदीश रुपाय असा करा गरगळत जाऊन पुढं पडला का बायन अगं बाया म्हणजे माझ्या खिशातलाच पैसा पडला कमरचा आलं तर काही नाही पण रुपाय हाय बी चालला म्हणजे हळूच गेली तिथं पायठुरा पुन्हा अशी करून घुमायला लागली 8 महिने संजय राहतो उद्धव ठाकरेच्या घुमत्यात आहे सरकार पडलं असो प्रेम कोर्ट असा सुनार सुप्रेम झालं घुमलं 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 शिंदेसाहेब त्या कानात म्हणलं पुढं चल तुझा रुपया मी बघितलाय माझी मी घेतो कालवा करू नको उद्धव साहेब पुढं गेलं निकालाचा रुपया शिंदेसाहेबांनी उचलला जय महाराष्ट्र शिंदे गटाचे आमदार शहाजी बाबू पाटील यांनी राज्यामध्ये नवीन सरकार आल्यापासून विरोधकांवर खोचक शब्दामध्ये टोलीबाजी करण्याची एकही संधी सोडलेली नाही अशातच आता पुन्हा एकदा शहाजी बाबू पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं असून त्यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला एका कार्यक्रमादरम्यान शहाजी बाबू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं